दुकालिक की समस्याओं के चलते मनपा आयुक्त तो राधाकृष्णन बी ने हीट एक्शन प्लान के संबंध में जानकारी पत्रकार परिषद में दी। अपन आपल्याला माहिती आहे नागपूर शहरामध्ये नेहमी टेम्परेचर्स खास करून एप्रिल मे महिन्यामध्ये खूप जास्त होतं, कधी कधी 45 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर होतं। IMD-चं म्हणणं असे आहे ज्यावेळी 45 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर जाईल 43 ते 45 आणि 45 त्या दिवसाला हीट वेव डे असं म्हणतात ते। आणि आपला मागच्या लॉंग टर्म ॲव्हरेज आणि आताचा ग्लोबल वॉर्मिंगचा अनुषंगानेचा जे ट्रेंड हे सगळं बघून आज आपण एक सविस्तर बैठक घेतली। या बैठकीमध्ये IMD-चा अधिकारी पण स्वतः होते, आपला सगळा वेगवेगळे विभागाचे अधिकारी कर्मचारी होते, VNIT-चा प्रोफेसर कळतकर मॅडम होते, त्या मॅडम आपला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीमध्ये खास करून हीट ॲक्शनमध्ये काम करणारी एक तज्ज्ञ ऑफिसर आहेत, त्या मॅडमला पण यावेळी आपण भाग करून घेतला आपल्या कामामध्ये एक स्पेशल इन्व्हिटी म्हणून। एकंदरीत आपला या मीटिंगमध्ये आपण IMD-ला आवाहन केलेले आहे, आम्हाला एकंदरीत ॲटलिस्ट आठवड्यापूर्वी 5 डेज 7 डेज ॲडव्हान्समध्ये हीट वेव्हचा फोरकास्टिंग आपल्याला देण्यासाठी सांगितलेले। आणि या हीट ॲक्शन प्लॅनमध्ये ऑलमोस्ट 7-8-9 विभाग सामील राहणार आहे। या सगळ्या विभागांचा काय काय कर्तव्य राहणार, स्पेशल इंटरॅक्शन इनपुट काय राहणार आहे, त्याकरिता एक वर्कशॉप आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये आयोजित करायला सूचना दिलेली आहे। खास करून एक एक्सरसाइज आपण पहिल्यांदा आपण करतो, एखादा आपण पावसाळ्यामध्ये असो फ्लड किंवा एक कोल्ड वेव्हच्या टाईममध्ये आपल्याकडे जनरली माहिती असते कोण व्हल्नरेबल पॉप्युलेशन कोण आहे, व्हल्नरेबल एरिया कोणता आहे, परंतु हीट ॲक्शनमध्ये मात्र तशा नाही आहे। त्यामुळे त्या मॅडमच्या मदतीने राजश्री कुरातकर मॅडम अँड आपला टीम आपल्याकडे UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचं काही कन्सल्टंट पण काम करतात हीट ॲक्शनमध्ये, त्याचं दोघं धरून आपण एक छोटासा आपण सर्वे करणार आहोत, त्याच्यातून आपल्या शहरामध्ये हीट वेवमुळे जास्त बाधित होणारे व्हल्नरेबल पॉप्युलेशन कोणता राहणार, व्हल्नरेबल हॅबिटेशन्स कोणता राहणार, कोणता एरियामध्ये जास्त अडचणी होऊ शकतो, सेम 45 डिग्रीमध्ये कुठे अडचणी जास्त होऊ शकतात, अशा एक टार्गेट ग्रुप्स आपण आयडेंटिफाय करणार आहोत, त्याचं एक्सरसाइज सुरू करायला आज सूचना दिलेली आहे। या व्यतिरिक्त आपला हेल्थ डिपार्टमेंट सज्ज ठेवण्यासाठी जे काही उपक्रम आपण खास करून करायला सांगितले, पूर्वी आपण फक्त आयसोलेशन अदर दॅन GMC IGMC सोडून आयसोलेशनमध्ये मात्र त्यांनी कोल्ड रूम तयार करायचे, आता आपण सांगितलं जेवढं हॉस्पिटल्स आपल्याला आहे इन्क्लुडिंग काही पर्टिक्युलर फिजिस्ट UPHC-ला सुद्धा कोल्ड रूम तयार करायला सांगितले, त्याच्यातून जे कोणी कोणाला सनस्ट्रोक किंवा काही झालं तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लवकरात त्यांना ट्रीटमेंट सुरू करणे फायदेशीर होईल। या व्यतिरिक्त या येणारी बजेटमध्ये आपण ही पण तरतूद करायला सूचना दिलेली आहे आरोग्य विभागाला। हीटच्या वेळी डिहायड्रेशन इज अ बिगेस्ट चॅलेंज, थोडं आपण काही नामांकित संस्था असं जे वेद हे लोकांना पण आवाहन करणार आहोत। या व्यतिरिक्त आरोग्य विभागामार्फत ORS ड्रिंक लोकांना सुलभ रीतीने सगळ्या ठिकाणी उपलब्ध होईल, त्यासाठी एक छोटासा योजना आपण करणार आहोत, त्याच्यातून जो डिहायड्रेशनचं प्रमाण कमीत कमी होईल असा प्रकारचा एक अंदाज आहे। आता शहरभरामध्ये आता मेट्रो झाल्यामुळे बऱ्यापैकी शेड मिळतं, त्याच्यामुळे ते शेड नेट करायची आवश्यकता नाही, परंतु जिथे मेट्रोचं नेटवर्क नाही परंतु तिथे हीट होईल, ट्रॅफिक सिग्नल राहतील, त्या ठिकाणी शेड नेट्सचा व्यवस्था कुठे लागेल त्याचा आता इयरमार्क करायला आपण सूचना दिलेली आहे। या व्यतिरिक्त उन्हाचा इंटेन्सिटीप्रमाणे आपण आपला गार्डनसुद्धा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण वेळामध्ये दिवसभर एंटायर डे ओपन करून ठेवण्यासाठी सूचना।